केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराच्या उभारणीसाठी हालचालींना आता वेग आलाय. युवा सेनेची भूमिका मात्र संशयाच्या भोवऱ्यात पाहायला मिळते. मागील 2 ते 2.5 दशकांपासून केंद्र सरकारकडून डहाणूतील वाढवण इथं JNPT मार्फत बंदर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्याच भूमिकेवर ठाम राहत उद्धव ठाकरे यांनी देखील या बंदर उभारणी विरोधात स्थानिकांच्या पाठीशी राहणार असल्याचं अनेक वेळा जाहीर केलं. या वाढवण बंदराला शिवसेनेचा कडवा विरोध असताना देखील या वाढवण बंदर समर्थनात स्थानिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम हे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे असल्यानं या संदर्भात युवा सेनेची भूमिका मात्र नागरिकांना संभ्रमात टाकणारी आहे. वाढवण बंदर समर्थनात जनजागृतीचं काम हे एका NGO देण्यात आले, मात्र ही NGO युवा सेनेच्या राज्य आणि पालघर जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचं स्पष्ट झाले. या संदर्भात युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहकारी सचिव परीक्षित पाटील आणि त्यांच्या सहकारी काही पदाधिकारी यांनी रात्री वाढवण परिसरात बंदर समर्थनात जनजागृती करण्यास गेले असता स्थानिकांनी यांचा तीव्र विरोध करून या पदाधिकाऱ्यांची गावातून हकालपट्टी केली आहे. इथलं म्हणणं सांगायला मी तुला सांगतो की आज तू महाराष्ट्र राज्याचा सचिव आहे, युवा सेनेचा, उद्धव साहेबांचा विरोध आहे या बंदराला, जाहीरपणे सांगितलेलं आहे, तर तुम्ही यायलाच नाही पाहिजे ना. माझं म्हणणं तुम्हाला 2014 साली पण मी सांगितलं की फॉर्म वाटू नका, तरी नाही असं नाही. बघ परीक्षित, मी तुला तेव्हा पण सांगितलेलं, आत्ता पण सांगतो की इकडच्या लोकांचा विरोध आहे, अवेअरनेस करू नका. मी या स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतो, आज तुमचा विरोध आहे, अवेअरनेस का करता तुम्ही मला सांगा. तुम्हाला मी तेव्हा पण सांगितलं, जे करतात ते चुकीचं करतात, मी आज पण सांगतो. साहेबांचा विरोध असून तुम्ही असं करत असतील ना, तर मग ते तू कुठेतरी चुकीचं. कारण साहेबांनी सांगितलं आम्हाला गेल्या मीटिंग मध्ये की तुमचा विरोध आहे तर माझा पण विरोध आहे, आणि तुमच्या साहेबांचीच माणसं अशी फिरतात, मग कुठेतरी हे चुकीचं आहे. नाही नाही, लोकांना याच्यात पाडू नको ना. मी तुम्हाला सांगतो या 5 गावात मी तुम्हाला कुठे पण येणार करून देणार. आज तुम्ही फिरला ठीक आहे, पण इकडच्या लोकांचा विरोध आहे, विरोध आहे, तुम्हाला जाणं घेऊन यायचं. तुझे वडील 14 शेतकरी आहेत, तू शेतकरी आहे, एवढं तर समज नाही यार तुला. ठीक आम्हाला कुठल्याही आम्ही दाखवूच नको, आम्ही कुठली दाखवू नको. आमचा ठाम विरोध आहे, आम्हाला काहीच नको, आम्हाला आम्ही काहीच नको. आम्हाला पहिले कुठे गेलेले अवेअरनेस, पहिले कुठे गेले तुम्ही. हे नकोच आहे तर अवेअरनेस. आता तुम्ही रस्ते बघितले असतील ना, रस्ते मांडी पाणी खाल्ले आहेत, ते कोणा दिसतात का? नाही दिसत ना. एवढं नाही तुम्हाला पण दिसले ना का? तुमच्या इंजोला पण दिसले ना का? नाही दिसले. मग तुम्ही न बोलताना सरळ निघून जा. नाही उघडे काय तसाच वागणार. हात जोडून विनंती करतो इकडनं, कोणाला काय दिले तुम्ही? एक मिनिट मी बोलू का काही? पुढे त्यांना सांगितलं मी एका गावची सरपंच आहे, ज्या गावची सरपंच आहे, आणि तुम्ही मला ह्या विषयावर सांगतायत. आमचा विरोध आहे, प्रखर विरोध आहे, आणि आम्ही हे होऊ देणार नाही. आणि तुम्ही JNPT साहेबांना न सांगता त्या दिवशी गावात आले म्हणून तुम्ही पाय टाकला. आता आम्हाला फक्त एकदा सांगू तुम्हाला गावात पायपट टाकून देणार. बरोबर, हे मी त्याला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं काम केलं की मॅडम फक्त माझं. एक मिनिट फक्त आहे, तेव्हा त्यांनी पण देऊ शकतो. साहेबांच्या शब्दाला मान कसा राहिला? मग मला लोकांचा उल्लेख साहेबांनी सांगितलं ना, साहेबांच्या शब्दाला मान कसा राहिला? लोकांना माहित नाही विनायक पवार, SBN मराठी, पालघर.